8 ऑगस्ट रोजी मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे ऑक्सिजन किटचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे दिनल ठक्कर, मेडिकल ऑफिसर धर्मराज प्रधान, CSR कोऑर्डिनेटर डेव्हिड रेकाटे, जनविकास संस्थे प्रमुख अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर जागृती गांगुर्डे, वैद्यकीय अधिकारी गोरक्षनाथ बोरसे, आरोग्य सहाय्यक भाग्यश्री मुळे, प्रकाश खणी, संजय शेजवळ, चंद्रकांत ठुंबरे, आरोग्य सहाय्यक व इतर कर्मचारी, आरोग्य सेविका, सेवक उपस्थित होते. व कुसुम झोले, जिल्हा परिषद सदस्य पालघर डॉक्टर भाऊसाहेब चत्तर, मोखाडा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या पटपुराव्याच्या माध्यमातून ह्या ऑक्सिजन किट एकूण 7 बसवण्यात आले आहेत. या ऑक्सिजनचा या खोडाळा परिसरातील 40 ते 39 हजार ग्रामस्थांना फायदा होईल. प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर. प्रायमरी हेल्थ सेंटर असल्यामुळे काहीतरी त्यांच्या स्वतःच्या पण स्वतःच्या रेस्ट्रिक्शन्स आहेत, तर त्या गोष्टी म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांना आपल्याच PSC मध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे त्याच्या सेवा देत आहेत, आणि इथूनच पेशंट बरा होऊन कसा घरी जाते तशा त्या पद्धतीच्या सुविधा आपण तिथे देण्याचा प्रयत्न केला. आणि लास्ट इयर तो प्रोजेक्ट आम्ही तिथे राबवला, तिथे त्या वर्षी ज्या वेळेस आम्हाला ही डिमांड मला वाटतं तुमच्या घराय पालघर.